एकीकडे जंगलांचा ऱ्हास होत असताना म्हसळा तालुक्यात स्थानिक नागरिकांच्या सहकार्यातून वनसंपत्तीचं संरक्षण करण्यात वनविभागाला यश आलंय. या उपक्रमाला सहकार्य करणाऱ्या गावामधल्या 121 कुटुंबांना वनविभागातर्फे गॅस सिलेंडर तसंच शेगड्यांचं वाटप करण्यात आलं. रायगड जिल्ह्यातल्या वनखात्याच्या अंतर्गत असलेल्या क्षेत्रांपैकी 5,800 हेक्टर वनक्षेत्र म्हसळा तालुक्यात आहे. या वनक्षेत्रात वनविभागानं 38 समित्या गठीत केल्या आहेत. वन्य प्राण्यांकडून भात शेती आणि पाळीव प्राण्यांचं होणारं नुकसान या भरपाई करता 350,000 निधी देण्यात आला. अशाच योजना वेगवेगळ्या ठिकाणी खात्याच्या मार्फत वनाचं रक्षण करण्यासाठी, जेणेकरून काही ठिकाणी वणवा लावला जातो, त्या ठिकाणी जंगलांचा नाश होतो, अशा गोष्टी टाळण्यासाठी, ह्या गोष्टी लवकरात लवकर अधिकाधिक टाळून स्वतःच्या वन खात्यानेच नाही तर जिल्ह्यातील सर्वच वन खात्याने प्रभावीपणे योजना या ठिकाणी राबवली गेली पाहिजे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.